सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। येत्या 18 जुलै पासून तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार परिणाम। जीएसटी काउन्सिलच्या 47व्या बैठकीत मोठा निर्णय। येत्या 18 जुलै नंतर सामान्यांच्या जीवनात आणखीन महागाईची भर पडणार आहे, आणखीन काही वस्तू महाग होणार आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या 47व्या बैठकीत असे काही निर्णय घेण्यात आले आहेत की ज्यामुळे सर्वसामान्यांवर खर्चाचा बोजा वाढणार आहे। काउन्सिलच्या बैठकीत अशा अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यावर आतापर्यंत कर आकारला गेला नव्हता। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले होते की वस्तूंवरील जीएसटी नवे दर 18 जुलैपासून लागू होतील। 18 जुलै नंतर जीएसटीचे नवे दर लागू झाल्यानंतर कोणती वस्तू स्वस्त होईल आणि कोणती महाग होईल हे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोणत्या वस्तू महाग होणार? ए, लसी, टेट्रापॅक, दही आणि बटर मिल्कवर 5% दराने जीएसटी लागणार आहे। या पदार्थांवर आतापर्यंत जीएसटी आकारला नव्हता। तुम्ही बँकेकडून नवीन चेकबुक घेतलास त्यावर 18 जुलैपासून 18% जीएसटी लागू होईल। 5,000 रुपयांपेक्षा जास्त भाडे असलेल्या रुग्णालयातील रूम्सना 5% अतिरिक्त कर भरावा लागेल। जीएसटी काउन्सिलने दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेल्सच्या रूमवर 12% जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे, जे अजूनही जीएसटी कक्षेच्या बाहेर होते। एलईडी लाईट्स, एलईडी दिव्यांवरील जीएसटी 12%वरून 18% करण्यात आला आहे। तर ब्लेड, कात्री, चमचे, पेन्सिल, शार्पनर, काटे असणारे चमचे, स्कीमर आणि केक सर्व्हर इत्यादीवर आता 12%ऐवजी 18% जीएसटी लागू होणार आहे। याचबरोबर काही वस्तू स्वस्त देखील होणार आहेत। सुट्टीच्या दिवसात रोपवे टूर करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। रोपवेद्वारे प्रवासी आणि वस्तूंच्या वाहतुकीवर जीएसटी दर 18%वरून 5% आणला आहे। स्प्लिट्स आणि इतर फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोथेसिस आणि बॉडी इम्प्लांट्स, इंट्राऑक्युलर लेन्स इत्यादींवरील जीएसटी 12%वरून 5% करण्यात आला आहे। जीएसटी काउन्सिलने ज्या ऑपरेटर्ससाठी इंधनाच्या किमतीचा समावेश केला आहे त्यांच्यासाठी माल वाहतुकीच्या भांड्यांवरील जीएसटी 18%वरून 12% आणला आहे। संरक्षण दलासाठी आयात केलेल्या विशेष वस्तूंना IGST मधून सूट देण्यात आली आहे।